हाय फ्रेंड्स, पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी बनवणार आहे वेगळा असा नाश्ता। तर मी साहित्य घेतलेलं आहे, तर या वाटीने दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे। तर मला 1 ते 1.5 गिलास पाणी लागलेलं आहे। तर लसूण मीठ टाकायचे त्याच्यामध्ये, जिरे, हळद, लाल तिखट, ओवा सर्व मिक्स करून घ्यायचे। तर अशा पद्धतीनं झालेलं आहे आपलं पीठ। तर मी ही सर्व साहित्य मी भाजून घेणार आहे तेलामध्ये। सुरुवातीला गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये एक छोटीशी पळी तेल टाकलेलं आहे। तर सुरुवातीला हिरवी मिरची कट केलेली टाकायची, नंतर कांदा टाकायचा आहे। तर सिमला मिरची टाकून घ्यायची आहे, बारीक चिरलेली। टोमॅटो घ्यायचे, तर आपल्याला पूर्ण असं काळपट भाजायचं नाही, कच्चेपणा घालवायचा आहे भाज्याचा। तर सर्व या कालवलेल्या पिठामध्ये टाकायचे, मिक्स करून घ्यायचे। थोडीशी कोथिंबीर टाकायची। तर मी गॅसवर नॉनस्टिकचा तवा टाकलेला आहे आणि थोडंसं तेल लावायचे। ते एक पळी अशा पद्धतीनं टाकून घ्यायचे। टाकताना गॅस फुल ठेवायचा आहे, नंतर कमी करायचा गॅस। तर प्लेट झाकून ठेवायचे। वरची बाजू पण भाजून घ्यायचे तेल लावून, नाही तेल लावलं तरी चालते। अशा पद्धतीनं तयार करून घ्यायचे सर्वच नाश्त्याचा प्रकार। तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।